जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र व छत्रपती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ऑनलाईन संपन्न झालेल्या या कार्यक्रमामध्ये कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाचे मंत्री श्री नवाब मलिक साहेब व खासदार हेमंत गोडसे यांनी उपस्थित राहून उमेदवारांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी बेरोजगारीच्या आव्हानावर यशस्वीपणे मात करायची असेल तर कौशल्य विकास व स्वयंरोजगार हा राज्य मार्ग आहे असे हेमंत गोडसे यांनी प्रतिपादन केले. जय शिवराय. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ऑनलाइन स्वयंरोजगार व उद्योजकता मेळाव्याचा आज या ठिकाणी शुभारंभ होतोय. निश्चितच आपण जर सर्वच युवकांनी याकडे जर बघितलं तर मला असं वाटतं का येणारा काळ हा खऱ्या अर्थानं कौशल्य विकासाचा काळ आहे. म्हणजे माणसामध्ये स्वतःमध्ये स्वतःच्या कलागुणांना वाव देणं, त्याला एक व्यासपीठ मिळवून देणं, मला असं वाटतं का आपण एकीकडे जर बघितल्या तर सरकारी नोकऱ्यांचं झिरो बजेट झालेलं आहे. त्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील अनेक अडचणी, म्हणजे त्या मानाने मशिनरी ऑटोमोबाईलचं इतकं वाढलंय तर नोकऱ्यांचं प्रमाण घटत चाललंय. आणि म्हणून आपण स्वतः मधले जे काही कलागुण असतील त्यांना वाव देऊन आपलं एक स्वतःचं व्यासपीठ तयार करावं, आपल्याला एक स्वयंरोजगार या निमित्तानं तयार होणार आहे. यासाठी सातत्यानं आपण देखील केंद्र शासनाकडे प्रयत्न करत आहोत. निश्चित या मीटिंगच्या माध्यमातून आपल्या ज्या काही सूचना असतील तर त्याची नोंद आपण या ठिकाणी करून चांगल्यात चांगलं आपल्या नाशिक महाराष्ट्रासाठी युवकांच्या स्वयंरोजगारासाठी काय काय करता येईल यासाठी निश्चित प्रयत्न करू. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करतेवेळी शिक्षण आणि कौशल्याची जोड असेल तर कोणताही व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकतो. स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन घेऊन आपले जीवन समृद्ध करावे असे आवाहन मंत्री नवाब मलिक साहेब यांनी उपस्थितांना दिले. सर्वप्रथम आज जागतिक कौशल्य दिन असताना मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि निश्चित रूपाने शिक्षण आणि कौशल्य हे दोन वेगळे वेगळे विषय लोकांना कळत असताना शिक्षणाला कौशल्याचा जोड असेल तर एखाद्या व्यक्ती जीवनामध्ये सफल होऊ शकते ही सत्य परिस्थिती. आपण आजच्या विषय निश्चित रूपाने स्वयंरोजगारासाठी समर्पित केलेलं आहे किंवा आपण कौशल्य विकसित करून रोजगार स्वयंरोजगार कसं करू शकतो हे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. निश्चित रूपाने जेव्हा आमच्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत ते ITI आहे तिकडे पण लोकांना आपण ट्रेनिंग देतोय. आमच्या ही सोसायटी त्याच्या माध्यमातून शॉर्ट टर्म कोर्सेस जिल्ह्या जिल्ह्यामध्ये होत आहे, त्याच्या माध्यमातून ट्रेनिंग होत आहे. आणि हे सगळे ट्रेनिंग देत असताना एकच उद्देश असतो की लोकांना रोजगारक्षम करणे किंवा स्वयंरोजगारासाठी त्यांना तयार करणं हेच उद्दिष्ट आमचं राहते. या प्रसंगी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक प्रफुल्ल वाकडे व श्री सुनील सैदाणे उपयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नाशिक विभाग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, कार्याध्यक्ष निलेश शेलार यांनी जास्तीत जास्त युवकांपर्यंत महामंडळाच्या योजना पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे सांगण्यात आले. 9 न्यूज साठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.